आपल्याला पृथ्वीवरील जीवनासाठी ऑक्सिजनचे महत्त्व माहीत आहे ऑक्सिजन बनवणारे आणि ऑक्सिजन वापरणारे सूक्ष्मजीव पाण्याच्या वातावरणामध्ये असतात पाण्याच्या परिसंस्थेमध्ये ते ऑक्सिजन बनवणाऱ्यांची भूमिका घेतात ज्याच्यावर इतर सजीव जगतात गोड्या पाण्यात राहणारे सूक्ष्मजीव पाण्यातील ऑक्सिजनची पातळी योग्य ठेवण्यासाठी मदत करतात बायोरेमिडिएशन अर्थात वातावरणामधून आणि परिसरामधून हानिकारक घटक निर्मूलनाची प्रक्रिया ज्या प्रक्रियेत सूक्ष्मजीवांचा खूप मोठा सहभाग असतो पृथ्वीवरील सखोल भागांमध्ये जमलेल्या हानिकारक पदार्थांचे विघटन करण्यात सूक्ष्मजीव मदत करतात त्याचप्रमाणे जमिनीवरून भूगर्भात निचरा होणाऱ्या हानिकारक घटकांचे विघटन करण्यातही सूक्ष्मजीव हातभार लावतात मनुष्य प्राणी आपल्या सभोवतालच्या परिसरात अनेक असे पदार्थ सतत टाकत असतात की जे पूर्णपणे मानवनिर्मित असून त्यांचे विघटन खूप जटिल असते उदाहरणार्थ कीटकनाशके ऑर्गॅनिक द्रवपदार्थ विविध प्रकारचे रंग इत्यादी सूक्ष्मजीव अशा पदार्थांच्या विघटनात सहाय्य करतात कॅमेला मायक्रोकॉकस हाफनिया हे त्यापैकीच सूक्ष्मजीव अपक्षालन किंवा लीचिंग प्रक्रियेमध्ये उपयोगी असतात ज्यामध्ये कमी दर्जाच्या अशुद्ध धातूंच्या दगडापासून धातू काढण्याची क्षमता असते तांबे सोने व युरेनियम वेगळे करण्यासाठी यांचा खूप उपयोग होतो असे काही सूक्ष्मजीव आहेत जे पेट्रोलियम बनवतात विशेषतः हिरवे शैवाल किंवा ग्रीन अल्गी वनस्पतींना अत्यंत आवश्यक असे मूलघटक कार्बन ऑक्सिजन आणि नायट्रोजन सूक्ष्म जीवांद्वारे सहज उपलब्ध करून दिले जातात त्यास न्यूट्रिएंट सायकलिंग असे म्हणतात वनस्पती जगतातील शिंबावर्गीय वनस्पती जसे भुईमूग सोयाबीन क्लोवर अल्फाल्फा इत्यादी जीवाणूंशी जीवलक संबंध ठेवतात जे वातावरणातील नायट्रोजन घेऊन वनस्पतींना वाढीसाठी पुरवतात नायट्रोजन स्थिरीकरण ही प्रक्रिया काही जीवाणूंमध्ये आहे जे वातावरणातील नायट्रोजन घेऊन त्याचे अमोनियामध्ये रूपांतर करते जे वनस्पती व प्राण्यास वापरण्याला सोपे जाते नायट्रोजन स्थिरीकरणामुळे शेती प्रक्रियांनी कमी झालेली मातीतील नायट्रोजनची कमतरता भरून काढली जाते काही जीवाणू सिम्बायोसिस संबंधाने नायट्रोजन स्थिरीकरण करतात बाकीचे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू मातीत आणि पाण्यामध्ये स्वतंत्रपणे राहतात शेंगदाणा किंवा मेथीच्या छोट्या रोपांची मुळे तुम्ही कधी पाहिली आहेत का त्यावर छोट्या छोट्या गाठी असतात हा प्रयोग स्वत करून पहा या मुळांना धुवून घ्या त्यांना हायड्रोजन पेरॉक्साइडने निर्जंतुक करा नंतर सत्तर टक्के इथाईल अल्कोहोलच्या द्रावणात चार ते पाच मिनटे ठेवा निर्जंतुक पाण्याने धुवून गाठीचे अतिशय पातळ असे काप करा एक चांगला काप सॅफ्रॅनिनच्या द्रावणात दोन ते तीन मिनटे ठेवा काचपट्टीवर काप ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा गुलाबीसर दांड्याप्रमाणे दिसणारे जीव रायझोबियम जीवाणू आहेत दगड फुलामध्ये बुरशी आणि अल्गी यांच्यात म्युच्युअलिस्टिक संबंध असतात दगड फूल पृष्ठभागांवर वसाहत करतात जिथे दुसरे सजीव वाढू शकत नाहीत त्यामुळे अशा प्रकारचे सहयोग वातावरणात वसाहती बनवण्याची सुरुवात करतात वनस्पतीची मुळे आणि बुरशी यांच्यातील संबंधांना मायकोरायझा म्हणतात बुरशी वनस्पतीला हलक्या प्रतीच्या मातीमधून पोषक द्रव्ये शोषून घेण्यास मदत करतात प्राण्यांबरोबर सहयोग रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या पोटात अनेक सूक्ष्मजीव राहतात जे सेल्युलोजसारख्या पदार्थांच्या विघटनात मदत करतात यजमान प्राण्यांना कार्बनचा स्रोत पुरवतात आणि प्रथिने व सत्वे सुद्धा